नोटा बदलल्या नोटा बंद केल्या नोटांवर गंडंतर आणलं सत्ता कधी बदलणार नेते कधी बदलणार सत्ता संघर्षाच्या या वादामध्ये घाणेरड्या राजकारणाचा जे चढता आलेख वाढतोय हा सुद्धा एक सांस्कृतिक दहशतवादच नाही का म्हणजे माझ्या मनात असा प्रश्न पडला कि दोन हजार ची दोन हजार ची की दोन हजारची नोट तुम्हीच काढली उद्या पाचशेची सुद्धा तुम्ही बंद कराल दोन हजारची नोट तुम्ही आत्ता बंद केली उद्या शंभर दोनशेच्या नोटा सुद्धा तुम्ही बंद करणार तुमची चीप कुठं गेली आणि तुमची वैचारिकता एवढी चिप कशी झाली तुमचं राजकारण सुद्धा एवढं चिप कसं झालं सगळं चिपचिप झालंय कारण तुमच्यातल्या अहमपणाच्या राजकारणाचा आणि बुद्धिमत्तेचा काहीच संबंध नाही म्हणजे एखाद्या नोटबंदीचा निर्णय अचानक दोन हजारच्या नोट वापस घेऊन परत दोन हजारच्या नोटीच्या बंदीचा निर्णय तुमच्याकडं बुद्धिमान माणसं नाही आहेत तुमच्याकडं देश चालवणारी बॅकबोन एक चांगली सक्षम मार्गदर्शन करणारी फळी नाही हुकुमशाही किती दिवस करणार हुकुमशाहीचा अंत काय असतो हिटलरला जाऊन विचारा सद्दाम हुसेनला जाऊन विचारा पाचवी अत्याचार करून लुटमार करून परत मी कसा भारी हे दाखवणाऱ्या त्या वीरप्पनला जाऊन विचारा हे ते मी त्यांची उदाहरणं का देतोय कुठल्याही हुकुमशाहीचा अंत किंवा लोकांवर विनाकारण निष्पापणे लादणाऱ्या हुकुमशाहीची सुद्धा जर अशीच वाटचाल असेल तर त्याचा अंत त्या तिकडे लांब दिसतोय पहा का हो आज लोकांची अर्थव्यवस्था एवढी डबगाईच आणली अहो तुम्ही नोटबंदी केली आणि नंतर जीएसटी आणली तुम्ही एकदा व्यापाऱ्यांना जाऊन विचारा की तुमची अवस्था काय आहे तुमच्याकडे रेव्हेन्यू बराच गोळा होत असेल आज महागाईचा दर काय जी डी पीचा रेट काय आजचा काय देश रसाताळाला गेलाय जर कोणी जिवंत विचारांचे चिकित्सक वृत्तीचे माणसं असाल खास करून तरुण जर असाल तुम्ही तर तुम्ही आता जे सत्तेमध्ये आहे आयुष्यात यांना तुम्ही निवडून देणार नाही अशी देशाची आजची अर्थव्यवस्था आहे दोन हजारची नोट परत वापस घ्यायची किंवा नोटबंदी करायची म्हणून तोंड दाखवायला ज्या व्यक्तीला जागा नाही तो व्यक्ती भारतातून बाहेर जाऊन पळून जातो आणि दुसऱ्याला जाहीर करायला लावतो हेच अगोदर का झालं नाही कारण तोंड नाही देशासमोर येण्यासाठी ही खरी गोष्ट आहे बरं आत्ताची नोटबंदी ही उद्याच्या लोकसभेची काय चाहूल आहे का का त्यावेळेस केलेल्या नोटबंदीचं पाप दोन हजारची नोट वापस घेऊन परत धुवून टाकायचं लोक चिडलेत आज ग्रामीण भागात मी फिरतो शहरांमध्ये मी फिरतो मी बऱ्याच लोकांच्या संपर्कात असतो प्रत्येक माणूस ह्या जातीवादी अविचारी सरकारच्या विरोधात आहे राज्यात आणि केंद्रात केंद्रातलं परत आयुष्यात कधी सरकार हे आलं नाही पाहिजे अशी मानसिकता आहे हे मी नाही बोलत हे त्यांची लोक सुद्धा बोलतात कारण त्यांची लोक भोगतात बोलणं आणि भोगणं सहन करणं आणि लादण हा फरक आहे साहेब बैला बऱ्याच महिला भगिनी हे सगळं पाहतात मी रोज बोलतो कुणी चांगलं बोलतं कुणी वाईट बोलतं मला तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या लेखरा बाळांची शपथ घेऊन सांगा तुमच्या घरातला जो काही संसाराचा गाड आहे तो सध्या व्यवस्थित चालू शकतो का आहे का ती परिस्थिती किती महागाई झाली दोन हजार चौदाच्या अगोदर कितीला रुपयाला मिळायचा तुमच्या घरातला सिलेंडर चारशे साडेचारशे फार तर पाचशे रुपयाला मिळत होता की नाही आज कितीला मिळतो अकराशे साडे अकराशे रुपयाला इतर जीवनावश्यक वस्तू पूर्वी हजार रुपयात पिशवी भरून यायची किराणा मालाची यायची का नाही ठीक आहे वर्ष वाढले एवढी महागाई तर वाढू शकत नाही कपटी विचारधारा वाढली सर्वसामान्य गोरगरीब माणूस जो तुमच्या आमच्यासारखा जगलाच नाही पाहिजे भांडवलदार जगले पाहिजेत मस्तवाल झाले पाहिजेत अरे तुम्ही जे जीवनावश्यक वस्तू आणता ना त्याच्यावर टॅक्स नव्हता कधीच ताईबाई लक्षात ठेवा ह्या बा आपल्या मोदी साहेबांनी लावला तुमचं जगणं मुश्किल केलं तुमच्या घरातले सगळे किराणा वस्तू आहेत ना हे दुपटीनं महाग झाले झाल्या का नाही मग मला सांगा हे चांगले दिवस आहेत की वाईट आहेत कुठे आहेत ते आच्छ अच्छे दिन अच्छे दिनाचं गाजर दाखवून सत्तेवर आले महागाईच्या विरोधात बोलले म्हणून सत्तेवर आले आणि हे अच्छे दिनाचं गाजर दाखवून देशाची लूट होऊ नये म्हणून हे चौकीदार झाले अरे अच्छे दिनाचं गाजर दाखवणारे चौकीदार झालेले देशाला लुटून गेले खाऊन टाकलं सगळं कुठल्या गप्पा मारतोय आम्ही आमच्या शहाणपानाच्या गप्पा ह्या वांझोट्यासारख्या झाल्यात झाल्यात की नाही आणि तुम्हाला मी लिहून देतो पाचशेच्या सुद्धा नोटा कपाट भरून जर असतील ना तुमच्याकडं किंवा डब्बा भरून आता दोन हजारच्या नोटा बर बरेच जण काय म्हणतात ज्यांच्याकडे दोन हजारच्या नोट आहेत तुमच्याकडे कुठले असणार बोर गरे अरे बिल ला तुम्हाला लाज वाटली पाहिजे दोन हजार ही सर्वसामान्य माणसाच्या खिशात नसणारी नोट आहे का अरे तू बोंबलत नाही म्हणजे कुठं कामधंदा करत नाही आईबापाच्या जीवावर जगतो फार फार तर बोंबलत फिरतो म्हणून तुझ्या खिशात दोन हजारची नोट नसेल जो घाम घालतो कष्ट करतो त्याला मिळतेच की बर ती बंद पडली काय किंवा त्यांनी बदलून आणली काय त्याला फरक नाही पडणार पण आमच्या देशाचा जो काही सत्यानाश चालू आहे हुकुमशाहीतला कारभार चालू आहे त्याच्यावर आम्ही नाही काय बोलणार काय पण बगलबच्चे अंडभक्त काही बोलतात अरे बापाला पैसे मागितले तरी तो सहज दोन हजार रुपये देतो का तर ती नोटच तशी आली तुला द्यायची रे तुझी पात्रता दोनशे रुपयाचीच पण जर चिल्लर नसतील आत्ताच पगार झाले असेल किंवा कुणाकडून घेतले असतील तर ता असतातच की नोटा त्या बंद होणार आणि मी तुम्हाला लिहून देतो नोटांच्या कागदाचा दर्जा पाहता किती नियम आणले त्याला शाई लावायचे नाही त्याच्यावर काही लिहायचं नाही तुम्हाला आठवत असेल तर रांगेत राहून तुम्ही पैसे काढले त्या नोटबंदीत दोन हजार सोळाला देशभक्ती किती पिसळली होती मेले बरेच जण त्याच्यामध्ये काय झालं साहेब हे म्हणले दहशतवादी पैसा पुरवतात अंतर्गत दहशतवाद्यांचं काय जे तुम शत्रू राष्ट्राला तुमचीच कार्यकर्ते विचारधारेची माणसं माहिती पुरवतात नाही तुम्ही त्याच्यावर बोलणार वाटोळं करून टाकलं देशाच्या अर्थव्यवस्थेचं आणि ह्यांच्याकडं बुद्धिमान माणसं अर्थतज्ज्ञ किंवा हुशार माणसं नाहीत आज तरुण पूर असतील पोरी असतील महिला भगिनी असतील खास करून कारण माणसांचे तर काय मेंदू एवढे ब बुरसटलेले आहेत की ते समजून घ्यायलाच तयार नाहीत महिलासुद्धा आता त्या वळणावर चालल्यात परंतु तरीही अख्ख्या कुटुंबाच्या कुटुंबप्रमुख म्हणून महिलाच असतात त्यांनी आता तरी वेळेत लक्ष द्यावं आणि लक्षात घ्या ह्या नोटा येतील जातील पण आपल्याला सरकार सुद्धा त्या विचारांनी बदलावं लागेल कर्नाटकमध्ये बदल झाला देशात बदल झाला पाहिजे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बदल झाला पाहिजे कारण जगणं मुश्किल होत असेल आणि मग जातीवादी हे सगळं विसरायचं महागाई बेरोजगारी अं सगळे सगळे प्रश्न आणि मग बाकीचे पिल्ल सोडायचे हे तुम्हाला चालतात का आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या भारताला काय पाहिजे ते मला फक्त कमेंटमध्ये सांगा कारण आपल्याला देश बदलायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही बोलतं झालं पाहिजे कारण संविधान आपलं आहे धन्यवाद लोकशाही आपली आहे आणि आपल्याला चांगल्या लोकशाहीत नांदायचं आहे सगळ्यांना सोबत घेऊन जातीवाद धर्मवाद घाणेरडे विचार ह्याला मुठमाती द्यायचे संपून टाकायचं सगळं फक्त समता समानता आणि बंधुता सगळ्यांनी भारतीय म्हणून जगायचं आहे जगायचं आहे ना मला सांगा कमेंटमध्ये की आपण काय केलं पाहिजे कारण करावं लागेल महाराष्ट्रात तर सत्ता परिवर्तन झालं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही आम्ही काम केलं पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र